नमस्कार. सेन्सरी विश्रांती, विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे सेन्सरी विश्रांती. दिवसभर सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर यांच्यासमोर बसून काम करणे, लाईट्स, आजूबाजूला होणारा आवाज, खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे, यामुळे आपल्या संवेदनावर खूप लोड निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का? कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहे, पण ऑनलाईन मीटिंग करूनही आपण या त्रासाला सामोरे जात असतो. यासाठी काम करत असताना काही वेळ अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल. आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा. क्रिएटिव्ह विश्रांती. क्रिएटिव्ह विश्रांतीचे महत्त्व सातही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. अशा प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते. आपण आपल्या आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होता आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा. बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घातल्यानंतर आपल्याला क्रिएटिव्ह विश्रांती मिळत असते. आता फक्त निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं म्हणजे क्रिएटिव्ह विश्रांती नव्हे, तर काम सोडून ज्या गोष्टीचा आनंद मिळेल ती विश्रांती.